भेटाले आलो तर त्याचा आता नाही पत्ता नाही समजतही नाही संधी पे आला म्हणून ते लाज येते मी खूपच लाजूर आहो पोरीपेक्षा पण जास्त ओळखले का मंडळी असं बांधून आहे ना म्हणून म्हटलं लय प्रवास केला ताईच्या गावाला गेलतो काम होतं ते काम संपलं आता ब्लॉग सुरू करत आहो आत्ता वाजले 4 आता जात आहो आत्याच्या गावाले वाघ्याला भेटाले लय दिवस झाले ना आपण सोडून आले तर म्हणलं आज ब्लॉग सुरू करावा आता उशिरा पाशिरा का होईना पण चालू केलं करणारच नव्हतं पण केलं जाऊ दे आज एक पॉईंटवर न्यायचं आहे तुम्हाला जर शक्य झाले तर नेणार नाहीतर वाघ्याला भेटून परत घरी तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता सरळ निघू आपण कारण आपल्याजवळ आहे टाईम कमी आणि या कमी टायमामध्ये सूर्यडुबाच्या आधी आपल्याला सनसेट पॉईंटवर पोहोचा लागते लोकेशन पाहणं मी पहिला फोटो इथंच काढला होता ह्याच रोडवरती बघा समोरून कसं जंगल जंगल आहे दाब जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सागवण आहे पावसाळ्यामध्ये लय भारी वाटते चला पोचलो बाबा आपण आपल्या वाघ्याला सरप्राईज देऊ आता चुपचाप मधी ए वाघ्या बकऱ्याकडे गेला आणि टपुर वाघ्याला भेटायला आलो ना वाघ्याला पाहत पाहत पूर्ण जवारीत घुसलो पण वाघ्या भेटला नाही तिकडे बकऱ्या आहे आपले पण त्या बकऱ्यासोबतही नाही तिकडे आहे वाटते मी खास वाघ्याला भेटायला आलो पाक जवारीत घुसलो आता हे आपलं इंडियन जुगाड याच्यावरचे चिन्ह पाखर खेदासाठी हे वाघ्याचाच आवाज रेकॉर्ड केले आणि लावले विकत आत्याची पूर्ण मामाजीची जवारी हो मामाजी चिमण्या खेदून राहिले तिकडे हे इकडे भुजगावनं लावून आहे आता त्याच्यावर चढून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण कुठून धसू बे कुठून धसू कुठून धसू धसले रस्ता कोणतून आहे हा खतरनाक 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 वाघ्या तिकडे गहू इथं जवारी तिकडे बकऱ्या ये गन कैसी काम करते भाई मस्त बोंबलत आहे बंदूक हो हे पाखरं खेदाचं चिमण्या पाखरं आता हे कशी चालवते मला माहित नाही यार त्याच्यात गोटे टाकायचं नाही इथं लायटर आहे असं मारायचं वाटतं हे बारूद आहे बारूद ना पूर्ण भरून आहे वा 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 जर वाघ्या कोण आहे माहीत नसेल ना तर ते मागचा व्हिडिओ पहा राजा आपण आपल्या आत्याला दान दिलं ते कुत्र वाघ खेदासाठी इथं जवारी डुकरं बिकरं येते ना त्याच्यासाठी कुत्र देऊन टाकलं आपल्या घरचं कुत्र आपला जिगर का छल्ला आहे वो तुकडा आहे वो देऊन टाकला आपण पण आता भेटायले आलो तर त्याचा आता नाही पत्ता नाही समजतही नाही संदीप आला म्हणून त्याला चला हे बिडुबाचा आहे डुबत आहे आता सूर्य आपण अशा जागेवर डुबताना बघायचं आहे त्या लोकेशनवर तुम्हाला नेणार आहे मी तर कसं मला लाज वाटते असं बोलाले घरच्या दारचं असं म्हणून लपून लपून ब्लॉगिंग करत असतो मी बाकी असं काही डायरेक्ट बी करू शकतो पण मला लाज येते मी खूपच लाजूर आहो पोरीपेक्षा पण जास्त त्याच्यामुळं असं लपून लपून करतो आणि त्यांच्यासमोर मला बोलणं सुचत नाही त्याच्यामुळं लपून लपून करावं लागतं बाकी सब बढिया आहे आता सूर्य डुबत आहे पण हे सूर्य डुबताना आपण काय कुठून पाहू सिक्रेट आहे यार तुम्हाला नेतो चला आता वाघ्या भेटो का नाही भेटो पण आपल्याला निघावं लागेल चला निघलो बाबा हे आपली पप्पी आपल्या मामाची पोरगी पप्पे हे नाव लय गजब आईचं पप्पे मुक्काम का मटन चारते का तू तू मटनच नाही चारत चैनीचं कारण रे बापा एवढ्या घाई घाईमध्ये निघलो यार
का करते पण आता चेन तर चेन लय पडून राहिली यार गरीबाच्या गाडीची. चला चला हे सायकलीचे चेन वाणी चेन लावा लागते. चला लागली लागली सूर्य डुबून राहिला. वाग्या तर आपल्याला भेटला नाही. वाग्याला लोफर झाला कुठे गेला का ते गाडी बंद करू दे पहिलं. तर एवढ्या घाईमध्ये निघलो का नाही खतरनाक. कमाला ह्यावाला सण आहे ना दुसरीकडं डुबताना बघायचा होता पण त्या लोकेशनवर आता पोहोचन नाही पोहोचन मला माहिती नाही. जवळपास 20 किलोमीटर पडते अजून. तोपर्यंत सूर्य खाली आला तर गेलं कॅन्सल झालं मनाचं सगळं कार्यक्रम. तर एवढ्या घाईत निघलो तुम्हाला जातानी पण नाही भेटलो पण इथं चेन पडली म्हणून सांगतो का आपल्याला अर्जंट जायचं आहे. आता रोड तर काही दाखवू शकत नाही पूर्ण बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं रोडवरचं काही शूट नाही करत आपण. एका हातानं मोबाईल धरून एका हातानं गाडी चालवत नाही जमत. इथं मराठीत धंदे आहे म्हणून इमानदारीने आज गाडी चालवत आहो निघत आहो. पण त्या सनसेट पॉईंटवर जायचं आहे आपल्याला. आज नाही गेलो तरी तुम्हाला दुरून दाखवतो. डुबत आला उशीर झाला यार. आपल्याला तेव्हा त्या डॅमवर जायचा होता. पाण्याच्या आत कसे झाडं आहे मस्त. आता कोणतं डॅम हो माहीत नाही पण तिथून मला ह्या सूर्यास्त घ्यायचा होता यार. मस्त सिनेमॅटिकसाठी ट्रायपोड बिपोड आणलो होतो पण पूर्ण पिक्चर फ्लॉप झाला. जाऊ दे नेक्स्ट टाईम आलो ना मस्त दाखवीन. इतका जबरदस्त आहे ना तिथं मोठा डॅम आहे आणि ते वारले वारले झाडं का नाही पूर्ण पाण्यामध्ये. एखादी पिक्चरची शूटिंग करण्यासारखंच आहे. तिथं जायचं होतं 5 वाजता मला इथपर्यंत या लागत होतं पण काही जमलं नाही याचं. झूम करून दाखवतो फाटेल पिक्चर पण दाखवतो झूम करून. बघा किती भारी आहे ना. बघा लय भारी होतं राजा. लय मोठा डॅम आहे या. चला टमटम लय गरम आली रे आपली आज. लय किलोमीटर चालली. ताप आला का रे तुला. चला नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवतो जवळून ते. आता दुरून थोडा पिक्चर भी फाटते आणि चांगला पण नाही जसं संध्याकाळ झाली. चला काल आपल्या एका मित्राचं लग्न होतं नागपूरला. आपलं काही जाणं नाही झालं. आज आहे गावात रिसेप्शन तर तो म्हणे सकाळी भेटला होता. रिसेप्शन लग्नाले ना आलाले का म्हणे. आता जेवण करायला तरी येतो म्हणे. ना आलं तर त्या डोकसं फोडतो म्हणे. आज का नाही आपली स्टोरी टेलिंग का नाही बरोबर नाही झाली कारण मला फक्त ह्या डॅमचाच व्हिडिओ बनवायचा होता. पण म्हणलं तिकडून उशीर झाला तर ते बीन जायचं हे बीन जायचं म्हणून का नाही तिथून सुरुवात केली. म्हणजे एकूण व्हिडिओ शूट झाला पाहिजे म्हणून. मला माहीत होतं इकडे आले उशीरच होईल. जर मी 4-4:30 वाजतापर्यंत आलो असतो तर इथं डॅमचं मस्त घेतला असता व्हिडिओ मस्त. आता इथून जायला पण रस्ता कुठून आहे ते नाही माहीत पण पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना तर मस्त बढिया व्हिडिओ बनवी. तर माफ करा ह्यावेळेस तुमच्या संदीप भाऊला संदीप याला. पुढच्या वेळेस नक्की जाऊ तिथं. अरे लय भारी आहे पाहण्यासारखं राजा. ते आता तोंडात नाही सांगता येत. प्रत्यक्षात पाहिलं ना तेव्हा मजा येते. चालू मग भेटू आता घरी घरी घरी. हां तर याच्यानंतरची स्टोरी लय इंटरेस्टिंग आहे. कसं झालं ते मोबाईल स्विच ऑफ झाला. मग मी गेलो रिसेप्शनला जेवण केलं आणि मुकाट्यानं घरी आलो. मोबाईलमध्ये चार्ज नसल्यामुळे मी काही शूट नाही केलो. बस आजचा व्हिडिओ बस एवढंच. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं ते करा पण करा. तोपर्यंत मी संदीप ओवर अँड आउट.